पावसाळ्यात जरी शास्ताखान स्वस्थ होता तरी राजे स्वस्थ बसले नाहीत. कोकणात ठेवलेला नेताजी मोगलांच्यावर हल्ले करीतच होता. त्याचवेळी राजांचे 2000 मावळे जुन्नर परगण्यात खंडणी वसूल करीत होते. चारी बाजूंनी किरकोळ चावे घेणाऱ्या ह्या शिवाजीच्या फौजेमुळे शास्ताखान त्रस्त झाला. कहार तलबचा पराभव याला डाचत होता. शास्ताखानाने आपला नामजाद सरदार नामदार खान हा कल्याण भिवंडीवर सोडला. राजांनाही खबर लागताच राजे कृष्णाजी बाबाजी सुभेदार व वाघोजी तुपे यांना घेऊन नामदार खानावर चालून गेले. पेनजवळच्या मिऱ्या डोंगरावर राजांनी खानाला गाठले. अकस्मात आलेल्या धडाक्याने नामदार खानाच्या फौजेची फाटाफूट झाली. पण या लढाईत राजांचे सरदार कृष्णाजी ठार झाले, तुपे जखमी झाले, राजे माघारी आले. या मोहिमेत यश जरी पदरात पडले नाही तरी नामदार खान धास्तावला, तेवढे यश राजांना पुष्कळ होते. नामदार खानाची मोहीम आटोपून राजे गडावर आले. नेताजी आणि इतर सरदार आपल्या जमावानिशी शास्ताखानाच्या बाहेर पडलेल्या सैन्यावर हल्ले करीत होतेच, पण शास्ताखानची ताकद फार मोठी होती. खानाचे सैन्य मात्र या प्रकाराने चिडून आता मुलूक लुटू लागले होते. गावे बेचिराख होत होती. गुरेढोरे डोळ्या देखत पळविली जात होती. उभी पिके कापली जात होती. पुणे मुलूक तर पाहता पाहता उजाड झाला होता. जीवाच्या भीतीने लोक गावे सोडून कोकणाच्या आश्रयाला जाऊ लागले. त्यातच राजापूरला पकडलेल्या व किल्ल्यात खिचपत पडलेल्या इंग्रजांना सोडावे अशी विनंती कंपनीकडून सारखी होत होती. राजांनी आजारी म्हणून रेव्हिंग्टनला पूर्वीच सोडले होते, पण तो फार दिवस जगला नाही. कैदेत 3 इंग्रज मेले. झाली ती शिक्षा पुरे झाली असे समजून राजांनी अखेरीस इंग्रजांना सोडण्याचा हुकूम दिला. राजांनी तातडीने आपल्या देशमुखांना बोलावून घेतले. प्रजेचे रक्षण कसे करावे याचा विचार सर्वांनाच पडला होता. राजे सर्जेराव देशमुखांना म्हणाले, सर्जेराव, लोक गाव सोडू लागलेत हे खरं. राजे, लोकांनी खानाची 2 वर्ष कशी काढली ते त्यांना त्यांचंच माहीत आहे. आता लोकांचा धीर सुटला. अडवायला गेलं तरी कुणी राहत नाही. राजे खिन्नपणे म्हणाले, त्यांचा काय दोष, आम्ही राजे म्हणवितो. डोळ्यासमोर प्रजा नाडली जाते, लुबाडली जाते, नागवली जाते, तरी आम्ही काही करत नाही असं कोणी म्हणत नाही. उलट सारे म्हणतात की राजे म्हणूनच टिकले. हां, हे म्हणतात हे त्यांचे उपकार. देशमुख आपण प्रजेची घरदारं राखली नाहीत. निदान त्यांचे जीव तरी वाचवूया. ज्या गावांना खानाचा उपद्रव पोहोचतो त्या गावांना रात्रीचा दिवस करून घाटाखाली सुखरूपपणे जगवा. गनिम दिसताच रानाचा आश्रय घ्यायला सांगा. प्रजा राहिली तर आमचं राज्य राहणार. ज्यांच्यासाठी हे करायचं तेच नाही झाले तर त्याला अर्थक तो काय. राजांच्या हुकमाने वस्त्या घाटाखाली सरकू लागल्या. ते पाहून राजांना अनंत यातना होत होत्या. राजांना काही सुचत नव्हते. खानाचा शह कसा हलवायचा याची विवंचना लागून राहिली होती. महिने उलटले होते. उन्हाळा आला. सायंकाळी राजे मोरोपंतांसह गडाचा फेरफटका करीत होते. तोच जासूद बातमी घेऊन आला, राजे नेताजी पालकर जखमी झालेत. कुठ? सुप्याजवळ नामदार खानाची आणि नेताजींची चकमक झाली. नेताजी पराक्रमाची शर्थ केली पण उपयोग झाला नाही. नेताजींनी माघार घेतली. सरफराज खान व नामदार खान या दोघांनी नेताजींचा पाठलाग करून 300 घोडी जायबंदी केली. आणि नेताजी कुठे आहेत? गडाखाली आले असतील. डोली करून त्यांना आणीत आहेत. राजे म्हणाले, काय म्हणावं नेताजींना? अंदाज लागला की वेळीच माघार घ्यायची सवय नाही, वेळ धाडस करतात. राजे वाड्यात आले. नेताजी जखमी झाल्याचे कळताच जिजाबाईही अस्वस्थ झाल्या. नेताजींच्या मांडीवरची जखम मोठी होती. राजांनी वैद्यांना प्रथम औषधोपचार करायला सांगितले. नेताजी ग्लानित होते. रक्तस्त्रावाने पांढरे पडले होते. वैद्यांनी पट्ट्या बांधल्या. वैद्य म्हणाले, काळजीचं कारण नाही, रक्तस्त्रावामुळे अशक्तपणा आला आहे. नेताजी हाती पायी सुरक्षित आहेत ते ऐकून राजांना समाधान वाटले. दुसऱ्या दिवशी राजे नेताजींना भेटायला गेले. नेताजी शुद्धीवर आले होते. राजांना पाहताच नेताजी उठू लागले. राजे पुढे धावले. नेताजींना झोप
झोपवीत ते म्हणाले, आता अशी हालचाल करायची नाही, केली तेवढी पुष्कळ झाली. पडल्या जागी नेताजीच्या डोळ्यातून अश्रू आले. राजे ते अश्रू टिपीत म्हणाले, काका आमचे सेनापती तुम्ही, आणि हे डोळ्यात पाणी हे मात्र मुळीच शोभत नाही. आम्ही नामदार खानाला डिवचलं आणि त्यानं तुम्हाला उघड्यात काढून गाठून राग काढला. माघार घ्यावी लागली, घोडी जायबंदी झाली, म्हणून एवढं जीवाला लावून घ्यायचं कारण काय? आम्ही नेहमीच सांगतो, आम्हाला जय पराजयाचं दुःख नसतं, आम्हाला सदैव कौतुक असतं जिद्दीचं. ती जिद्द दाखवलीत, खानाशी दोन हात केलेत, बस आम्हाला सारं मिळालं. राजांनी नेताजींना धीर दिला खरा, पण हा पराजय राजांच्या मनाला लागला. प्रजा बेघर होत होती, फौजेवर सारखा ताण पडत होता. खानाचे उद्योग राजांना कुठेच रोखता येत नव्हते. कोंढाण्यावर फितुरी माजते आहे अशी बातमी हिरांनी आणली होती. गेल्या 2-3 वर्षात मोगलांविरुद्ध राजांना कुठेच भरघोस यश मिळाले नव्हते. राजांचा 33वा वाढदिवस याच काळजीत गेला. पाडवा आला, गडावर गुढ्या उभ्या केल्या होत्या. रंगीबिरंगी वस्त्रांनी सजलेल्या आकाशात चढलेल्या गुढ्या राजे पाहत होते. जिजाबाईंनी गुढी पूजेसाठी राजांना बोलावले. राजे गेले, त्यांनी पूजा केली. गुढीवर अक्षता टाकताना त्यांचा हात डोळ्यांकडे गेला. जिजाबाईंनी विचारले, काय झालं राजे? काही नाही, आठवण झाली. कुणाची? दुसऱ्या कुणाची? आमच्या कमजोरीमुळं घरादाराला मुकलेली जी प्रजा आज रानावनाचा आश्रय घेऊन आहे, तिची तिचा पाडवा आज कसा साजरा होत असेल? राजे उठले आणि कुणाकडेही न पाहता तडक आपल्या महाली गेले. जरा इकडे यावं. बैठकीवर बसलेल्या राजांनी वर पाहिले. सज्जाजवळ उभ्या असलेल्या सोयराबाई साहेब हाका मारीत होत्या. राजांची प्रार्थना झालीच होती. ते उठले आणि सोयराबाईंच्या मागे उभे राहिले. सोयराबाईंनी जिकडे बोट केले होते त्या दिशेकडे राजांनी पाहिले. सकाळच्या कोवळ्या उन्हात वाड्याबाहेरच्या पटांगणात एक तट्टू फिरत होते. तांबडे खोगीर घातलेल्या त्या अबलक घोड्यावर संभाजीराजे बसले होते. मोत्तद्दार घोड्याचा लगाम धरून मागून धावत होता. राजे कौतुकाने उद्गारले, अरे वा, एवढ्या लहान वयात बाळराजे छान उशी घेतात. पण आजच्या घोड्यावर बसण्यासाठी 4 दिवस घरदार राबत होतं, ते बरं. आपल्या घोड्याचं खोगीर बाळराजांनी पाहिलं आणि मासाहेबांच्याकडे हट्ट धरला. बाळराजांचा हट्ट मासाहेबांनी पुरवला नाही असं कधी झालंय? मासाहेबांचे हुकूम सुटले, साऱ्या राण्या कामाला लागल्या. मासाहेबांची नजर कामावर. ही फीत नको, ती लाव, इथं टाका घाल. शेवटी काल खोगीर तयार झालं आणि आज राजे बसले. मोठे भाग्यवान आहेत बाळराजे, एवढे लहान आहेत पण फार हुशार. काल मी 2 प्रहरी बसले होते, साऱ्या जणी खोगीर करीत होत्या. अचानक बाळराजे आले आणि मला विचारतात. विचारतात कसे? तुमच्या आईसाहेब कुठे आहेत? मी सांगितलं बंगळूरला. मग बाळराजे काय म्हणाले? सोयराबाईंना हसू आवरे ना. त्या म्हणाल्या, तर बाळराजांनी विचारलं खूप आहेत. मग मला कळलं नाही. मी म्हणाले, खूप कशा असतील, एकच आईसाहेब असतात. तर चटकन गाल फुगवून बाळराजे म्हणाले, खोटं सांगता, आम्हाला बघा किती आईसाहेब आहेत त्या. साऱ्यांच्याकडे बोट दाखवून बाळराजे म्हणाले. सगळ्या जणींना हसता हसता पुरेवाट झाली. धाकटी पुतळाबाई तर रडूच लागली. राजांनी स्वतःला सावरले. ते म्हणाले, चला, दिवस फार वर आला, सदरेवर लोक वाट पाहत असतील. मासाहेबांचं अजून दर्शन झालं नाही. मासाहेब तर बोलत बसल्यात. कुणाबरोबर? कोण ज्ञानुमाळी म्हणून आला आहे. ज्ञानुमाळी? राजे पुटपुटले. हे पहिल्यांदाच तुम्ही सांगायला हवं होतं. एवढे बोलून राजे वळले. सोयराबाई राजांच्याकडे वळेपर्यंत राजे महालाबाहेर गेलेले होते. राजे आत येताच ज्ञानुमाळी उठून उभा राहिला. पुढे येऊन त्याने राजांचे पाय शिवले. राजे म्हणाले, ज्ञानू, आज आठवण झाली होय? तसं नाही महाराज, कैदेतली माणसं आम्ही. सुटका होईल तवा यायचं. कैद? आता पुण्याच्या वाड्यावरचा मी माळी. हलायला जागा जागा हाय होय? कवा आला कवा गेला
दिसातनं 10 डाव इचार चालतोया, मग आता कसा सुटलास? गावाला पोरगा आजारी हाय म्हणून सांगितलं आणि वाट धरली। म्हटलं राजा गरीबाला इसरलं म्हणून काय झालं, आपण आठवण द्यावी। बरं झालं आलास ते, बस। राजे मासाहेबांच्या शेजारी बसले। ज्ञानूचे वय 60 घरात गेले होते, पण ज्ञानू वयाच्या मानाने ताठ होता। राजांनी विचारले, ज्ञानू तुझी बाग काय म्हणते? बरी आहे जी, आता मोगरीची फुलं पुष्कळ येत असतील नाही? ऐका मासाहेब, राजाचं बोलणं, ती फुलं घेऊन काय जाळायची का रे? राजा त्या खानानं सोन्यासारखा वाडा पार बाटवला, जिथं देवघरवत देवाची पूजा चालायची त्या जागाला खान हवं ते खात बसतो। तुमच्या महालाच्या जनानखाना केला, फुलं देवावर पडायची, आपल्या माणसांच्या हातात जायची, ती फुलं त्या बेगमांच्या आणि नाचणारीच्या अंगावर जातात। तिथं पोथी वाचायची, तिथं चाळ घुंगरांचा आवाज रात दिस उठतोय। राजे पार शोभा गेली महालाची, पुण्याची। राजे बेचैन झाले, म्हणाले, अरे बाबा वेळ आहे त्याची, मजा करून घेतोय। कसली वेळ? राजा सारं पुन्हा ओसाड झालं। बघावं तिकडं खानाची छावणी पसरली, आपली माणसं डोळ्याला दिसनात। आज गणपती समोरनं गाईचं मांस वाड्यात जातंय, आणि काय सांगतासा, सोसव ना म्हणून आलो, बोलतो म्हणून राग करू नकासा। नाही रे ज्ञानू, बोलतोस ते अगदी खरं, काहीतरी तोड निघेल, असली कामं वाट बघून होत नाहीत। धनी तावानं उठा, शास्ताखान म्हणजे काय हत्ती हाय? सुस्तावलेला रेडा हाय त्यो, गाठा त्याला, मेला तरी कोण बघायचं नाही। राजे विस्फारलेल्या डोळ्यांनी ज्ञानूकडे पाहत होते। ते उठले, म्हणाले, चल उठ ज्ञानू, वरती महालात चल। ज्ञानूला घेऊन राजे महालात गेले। दारे लावलेली होती, मध्यान्हीचा सूर्य मस्तकावर आला। राजे ज्ञानूसह खाली आले। राजांच्या नजरेत एक वेगळीच चमक दिसत होती। राजांनी त्याच दिवशी ज्ञानू माळ्याची पुण्याकडे रवानगी केली। नेताजी पालकर हिंडू फिरू लागले होते। राजे नेताजी मोरोपंत सर्जेराव जेधे तानाजी ही सारी मंडळी आता खलबत करण्यात गुंतली होती। गडावर नेहमी फकीर येत होते, राजांना भेटून गडाबाहेर जात होते। खास विश्वासाची माणसे राजे निवडीत होते। नाना वेशांनी नाना कारणांनी त्यांची पुण्यास रवानगी होत होती। निवडलेल्या फौजेत राजांनी आपल्या फौजेतले काही पठाणही निवडले होते। पठाण फौजेचा अधिकारी इब्राहिम खान आता सदैव राजांच्या बरोबर दिसत होता। थोड्याच दिवसात राजांच्या हाती सारे तपशील आले। पुण्यात कुठे पहारे चौके आहेत, पहारे केव्हा बदलतात, खानाच्या 60 सरदारांचे तळ, त्यांच्या जागा, निरनिराळे शामियाने, डेरे, या साऱ्या नोंदी राजांच्या मनात होत होत्या। चौकी पहारे, त्यांच्या अचूक जागा, पहारे बदलण्याच्या वेळा, टेहळणीसाठी बाहेर पडणाऱ्या तुकड्या, त्यांचे मार्ग, परतण्याच्या वेळा, हे सारे बारकावे राजे ध्यानी घेत होते। राजे सदैव विचारमग्न दिसत होते। काहीतरी मोठा बेत शिजतो आहे हे साऱ्यांना जाणवत होते। वाढत्या उन्हाळ्याबरोबर गडाची तगमग वाढत होती। बाळाजी चिमणाजी हे नरेकर बंधू नेताजी पालकर तानाजी मालुसरे यांच्यासह राजे सदैव वावरत होते। राजे विचार करीत महालात बसले असता मनोहारी आत आली। तिने सांगितले, फिरंगोजी आलेला। कुठं आहेत? मासाहेबांच्या बरोबर बोलत बसलेत, आपली मासाहेबांनी आठवण केली, निरोप सांगून मनोहारी वळली। राजांनी हाक मारताच ती थांबली। राजे म्हणाले, फिरंगोजींना आणि मासाहेबांना आम्हीच बोलावलंय म्हणून सांग। जी, जिजाबाई आणि फिरंगोजी यांची चाहूल लागताच राजे उभे राहिले। जिजाबाई आत आल्या, बैठकीवर बसल्या। फिरंगोजी बैठकीच्या खाली अदबीने बसले, दोघेही राजांच्याकडे पाहत होते। राजांनी विचारले, फिरंगोजी तुम्ही काय बातमी आणली? अष्टमीचा मुहूर्त आहे, आपला झुणके होता ना पुण्याचा हवलदार, बरं, त्याची मुलगी भोरच्या रावतांच्या मुलाला ठरवली, छान। शोभा, अरे चाललंय काय, कसली लग्न? मासाहेबांनी विचारले। राजे नुसते हसले। जिजाबाई फिरंगोजींना म्हणाल्या,
फिरंगोजी, आताशा राजे तुटकच वागतात. काही बोलायचं झालं तर आपली माणसं घेऊन गडाच्या बुरुजावर फिरत बोलतात. नजरबाज तर हर घडीला एक येतो, पण आम्ही मात्र राजे काही आम्हाला मात्र राजे काही सांगत नाहीत. आता राजांचा विश्वास हा मासाहेब पुष्कळ झालं, राजे हसून म्हणाले. या तक्रारीवर कुणाचा विश्वास बसायचा नाही. आमचा बेग पक्का झाला की आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. कसला बेग? मासाहेब, आम्ही लाल महालावर चालून जायचं ठरवलंय. लाल महालावर? जिजाबाई आश्चर्यचकित झाल्या. हो, पण राजे खानाची फौज लाखावर, सार पुणे व्यापलंय त्याच्या फौजेनं. ज्ञानू सांगत होता ना. खरं आहे, राजे म्हणाले. आम्ही फौजेवर तुटून पडणार नाही, आम्ही खानावर चालून जाणार. पण ते कसं शक्य आहे? आपल्या आशीर्वादानं आणि भवानी कृपेनं सार होईल. मासाहेब, आम्ही आजवर वाट पाहिली, पण खान पक्का आहे. त्याचे सरदार बाहेर पडतात, पण तो पुणे सोडून हलत नाही. आम्ही महाबत खानाचा पराभव केला, पण खान संतापून बाहेर पडला नाही. आमचा मुलूक त्यानं बळकावला आहे. प्रजा घरदार सोडून वनवासी झाली आहे. दिवसेंदिवस आमचं बळ कमी होत आहे. संभाजी कावजेसारखी माणसंही मोहाला बळी पडून खानाच्या आश्रयाला जाऊ लागली आहेत. म्हणून हा आततायी मार्ग? त्याखेरीज इलाज नाही. खान सुखलोलूप आरामी असला तरी त्याचा बादशहाची दुसरी प्रतिमा समजतात असा त्याचा लौकिक आहे. आमच्या हातून जेवढं होईल तेवढं आजवर केलं. खानाच्या फौजेवर हल्ले केले, कहार तलवाचा नामदार खानाचा पराभव केला, मोगलाई खंडण्या वसूल केल्या, पण त्याचा खानवर काही परिणाम होत नाही. उलट दिवसेंदिवस त्याची ताकद वाढते आहे. आमचे खुद्द सेनापती जखमी झाले, 300 घोडी जखमी झाली. नवीन येणारा दर दिवस आमची ताकद कमी करतो आहे. शास्ता खानानं आमचा मुलूक गिळलाच आहे. अशीच उसंत दिली तर कोकणही हातचं जायला विलंब लागणार नाही. म्हणून हा बेताखलात हो, आम्ही लाल महालात येऊ. हे खानाच्या स्वप्नही नसेल. ते घडलं आणि खान मेला की फौज राहणार नाही, सारा मुलूक मोकळा होईल. जिजाबाई चिंतातूर झाल्या. काही न बोलता त्या बसून होत्या. शिवाजीराजे गहीवरून म्हणाले, मासाहेब, तुम्हाला हे मान्य नाही का? राजे, तसं म्हणत नाही आम्ही, पण खानाच्या एवढ्या पसाऱ्यात तुम्ही एकाकी शिरणं हे बरं वाटत नाही. एकाकी का? आमच्याबरोबर तानाजी, येसाजी, फिरंगोजी, सर्जेरा, आमचं रक्षक दल सारे असणार. जिजाबाई हसल्या, म्हणाल्या, राजे उगीच कसला धीर देता. कुठं 1.5 लाखाची छावणी, चारी बाजूंनी सागरासारखी छावणी पसरलेली, आणि कुठं लाल महालात तुम्ही एवढे जाणार. फिरंगोजी म्हणाले, मासाहेब, आम्ही राजांना तेच सांगतो आहोत. आम्ही फत्ते करून येतो म्हटलं तर राजे ऐकत नाहीत. जिजाबाई म्हणाल्या, राजांनी मनावर घेतलं की संपलं, मग त्यात बदल खुद्द त्यांच्या मासाहेब सुद्धा करू शकत नाहीत. मासाहेब, आपण आज्ञा करा, आम्ही हा बेत मागे घेतो. तसं कधी आम्ही म्हटलं. मग मासाहेब, एवढी जोखमीची बाब जरा चूक झाली तर हस व्हायला, जीव मोलाची माणसं गमावायला वेळ लागायचा नाही. लाल महाल आमचं घर, पायांखालचा सराव. जेवढ्या सफाईनं आम्ही ही कामगिरी पार पाडू तेवढं दुसरं कोण आहे? मासाहेब, आम्हाला देवीनं दृष्टांत दिला आहे. स्वप्नी येऊन आम्हाला अभय दिलं. आम्ही ही मोहीम यशस्वी करू यात आम्हाला शंका नाही. जिजाबाईंनी श्वास घेतला. त्या म्हणाल्या, राजे, तुम्ही मनात आणाल ते पार पाडाल याची आम्हाला खात्री आहे. पण आईचं मन भीतं. आम्ही आड येत नाही, मागे आम्ही आहोत. आम्हाला दुसरा आधार नाही हे ध्यानी घेऊन जे करायचं ते करा. राजे भारावून म्हणाले, मासाहेब, आपण चिंता करीत आहात याची आम्हाला जाणीव आहे. आपली तळमळ आम्ही जाणतो. संकटाची चाहूल लागताच मुलाला माता अनेक, पण कर्तव्यासाठी मुलाला संकटात जाऊ देणाऱ्या आपल्यासारख्या मातांचं दर्शन दुर्लभ. तुमच्या पोटी जन्म घेतल्याचं आम्हाला समाधान वाटतं, अभिमान वाटतो. राजे काही क्षण थांबले. त्यांनी निर्णय जाहीर केला, आम्ही पंचमीला येथून बाहेर पडू. कोंढाण्याला तळ करून अष्टमीला आम्ही पुण्यात प्रवेश करू. पण रामनवमी? आम्ही विजयाच्या आनंदात कोंढाण्यावर रामनवमी साजरी करू. मासाहेब, रमजानचे उपवास सुरू होतील. अष्टमीला 6वा दिवस असेल. उपवासानं थकलेले जीव रात्री जेवण करून गाढ झोपतात, निद्रा आवरत नाही.
त्यांचे उपवास आमच्या पथ्यावर पडल्याखेरीज राहणार नाही. फिरंगोजी थक्क होऊन म्हणाले, राजे हे ध्यानी आलं नव्हतं. फिरंगोजी, राजे म्हणाले, शत्रूवर चाल करताना नुसती फौज लक्षात घेऊन चालत नाही. त्यांचे सणवार, रीतिरिवाज, उपवास हे सारं ध्यानी घ्यावं लागतं. दसऱ्याच्या दिवशी मराठ्यावर कोणी चालून आलं तर प्रतिकार दसपट होणारच. साऱ्यांची शस्त्र परजलेली, हाती असलेली. राजे सर्व बेत ठरवित होते. आजवर भीती वाटत होती ती जिजाबाईंच्या अनुज्ञेची. ती पदरात पडताच राजांचा उत्साह दुणावला. ते तडफेनं कार्याला लागले. पंचमी उजाडली आणि राजांनी जिजाबाईंचा निरोप घेऊन राजगड सोडला. आपल्या घोडदळासह राजे कोंढाण्याच्या वाटेला लागले. उन्हाच्या तावाने सारे वातावरण गदगदत होते. वाऱ्याचा कुठे पत्ता नव्हता. उकाड्याने आणि केलेल्या दौडीमुळे घोडी फेसाळली होती. राजांच्या बरोबर नेताजी, फिरंगोजी, बाळाजी, चिमणाजी आणि मोरोपंत होते. राजे कोंढाण्याला पोहोचले. आज्ञेप्रमाणे सारे गोळा झाले होते. काहीतरी खास महत्वाची आणि जबाबदारीची मोहीम राजांनी काढली आहे एवढेच साऱ्यांना कळले होते. राजांनी अत्यंत दक्षतेने चखोट धार करी निवडले होते. निवडीला प्रत्येक माणूस बारकाईने न्याहाळत होता. निवडलेला प्रत्येक माणूस बारकाईने न्याहाळला होता. गडावर तानाजी, येसाजी हे आपल्या पथकांसह राजांची वाट पाहत होते. कोंढाण्यावर जाताना राजांनी ऐकलेला एकेकाला एक एक कामगिरी निवडून दिली. कोंढाण्याच्या खलबतखान्यात राजे बसले होते. नेताजी, फिरंगोजी, तानाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी, मोरोपंत, सर्जेराव जेधे एवढी खास विश्वासाची माणसे गोळा झाली होती. त्याखेरीज बहिरजी, विश्वासराव, महादेव हे तिघे होते. खानावर चालून जायचा बेत प्रथमच राजांनी सांगितला. फिरंगोजींनाच तेवढा तो आधी माहीत होता. राजांचा बेत ऐकून साऱ्यांचे बाहू स्फुरण पावले. तानाजी म्हणाला, महाराज एकदम नामी बेत. या शिळ्या काढीला ऊत आणून लई कंटाळा आला होता बघा. राजे म्हणाले, तानाजी आजवरची दिरंगाई हसेनं केली नाही ना आत्ताच्या मोहिमेचं आम्हाला कौतुक आहे. पण याखेरीज दुसरा मार्गच नाही. खानाच्या स्वप्नात सुद्धा हे यायचं नाही. बाळाजी म्हणाले, ते खरं, पण बाळाजी हा बेत सोपा नाही. एक जरी माणसानं थोडा घोटाळा केला, सांगितल्यात कच खाल्ली तरी साऱ्यांच्याच कत्तली उडायला फारसा वेळ लागायचा नाही. तानाजी, जी तू उद्या निघ. कात्रज घाटाखाली लग्नाचं वराड तयार ठेव. तुला परवानगी मिळेल. दोन प्रहर झाली की तुम्ही वाजत गाजत पुण्यात जायचं. महादेव तुझ्या बरोबर असेल. समजलं? जी. आणि येसाजी तू संध्याकाळी दिवस मावळायच्या आत गवताच्या गाड्या घेऊन पुण्यात शिरायचं. 5-25 लोक काढण्या लावून संगती न्यायचे. विचारलं तर गंजी खाण्यासाठी गवत धरून आणलं आहे म्हणून सांगायचं. विठोजी? जी. घाटा खालच्या रानात 150-200 बैल शिंगांना पलोते बांधून तयार ठेवा. मध्यरात्रीनंतर कर्णावाजला की पलोते पेटवून तुम्ही सरळ गडाकडे निघून जा. येताना वाटेत पेरलेली सारी माणसं खबरदारीनं संगती घेऊन गडगाठा. महाराज तुम्ही? फिरंगोजींनी विचारले. मोरोपंत आणि नेताजी आपापल्या तुकडीनिशी आम्ही सांगू तेथे थांबतील. सर्जेराव जेधे, बाळाजी, चिमणाजी हे आमच्याबरोबर राहतील. बाळाजी, चिमणाजी आनंदले. राजे म्हणाले, बाळाजी, चिमणाजी बाळपणापासूनचे तुम्ही आमचे दोस्त. वाड्यात एकत्र खेळलो, वावरलो. तुम्हा दोघांइतका वाडा कुणाच्याच परिचयाचा नाही. आणि फिरंगोजी तुम्ही मात्र गडावरच राहायचं. फिरंगोजी नाराज होऊन म्हणाले, महाराज एवढा नाराज व्हायचं कारण नाही. आम्ही परत इथं येऊ तेव्हा आमचा पाठलाग करीत कदाचित खानाचं सैन्य येईल. तुम्ही गड मजबूत ठेवा. तोफांचे मोर्चे बांधून घ्या. गडाचा बंदोबस्त पक्का आहे इकडे लक्ष द्या. हेही काम फार महत्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी एक एक जण राजांचा निरोप घेऊन गड उतरू लागला. निरनिराळ्या वाटांनी राजांनी पुण्यात तुकड्या पाठवल्या होत्या. पुण्यात एका बाजूने पुण्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सरदाराचे नाव सांगायचे. हा रिवाज ठरला होता. प्रत्येक तुकडी कोठून शिरणार, कुठे थांबणार, त्यांनी कुणाचं नाव सांगायचं, केव्हा काय करायचं ते राजे अत्यंत दक्षतेने, जातीने सांगत होते. मोहिमेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाशी बोलत होते. जणू आपल्यामुळेच ही मोहीम फत्ते होणार आहे असे प्रत्येकाला वाटत होते आणि त्यात काही खोटेही नव्हते. अष्टमीच्या दिवशी भर दिवसा एक वराड कात्रजच्या चौकी पहाऱ्याशी आले. नवरदेव घोड्यावर बसला होता.
शेपन्नास माणसे सणासुदीचे कपडे करून कमरेला तलवारी लावून मारे आयटीने नवरदेवाबरोबर जात होते. परवान्या बरहुकूम माणसे आहेत याची मोजदात करून वरात चौकी पहाऱ्यातून सुटली आणि पुण्याच्या वाटेला लागली. त्याच वेळी पुण्याच्या नदीच्या बाजूने एक अश्वपथक पुण्यात प्रवेश करीत होते. पहाऱ्यावर त्याला अडवले. कौन? जाधवांची फौज फेरफटका करून परत येत आहे. जाधवांचा तळ पर्वतीच्या पूर्वेला होता. चौकी पहाऱ्यातून ते अश्वपथक पुण्यात प्रवेश करते झाले. दोन प्रहर टळत असता कात्रज घाटावर चौकी पहाऱ्यासमोर 5-6 गवताचे गाडे आले. 5-25 काढण्या लावलेल्या माणसांना फटकारे मारीत घोडेस्वार बरोबर जात होते. पहारेकऱ्यांनी चौकशी केली. हवालदार म्हणाला, भडवे गवत घेऊन जात होते, उद्या डोकी मारली जातील तेव्हा कळेल. पहारेकऱ्यांना ते दृश्य परिचयाचे होते. पहारेकऱ्यांना काही संशय आला नाही. गाड्यांनी कात्रज ओलांडले. जे दृश्य कात्रजच्या पहारेकऱ्यांनी पाहिले तेच कोटाच्या दरवाजाशी असलेले पहारेकरी पाहत होते. कुणाला कसला संशय न येता सारे पुण्यात प्रवेश करते झाले. कात्रजच्या घाटात रानात वसलेल्या एका चिमुकल्या वस्तीने राजे एका छपरीखाली बसले होते. सभोवार पसरलेल्या रानावरून त्यांची नजर फिरत होती. कधी नाही ते गावात गोळा झालेल्या घोड्यांकडे सारे कौतुकाने पाहत होते. राजांबरोबर असलेली पठाणांची उंचीपुरी धिप्पाड तुकडी पाहून साऱ्यांना तिचा दरारा वाटत होता. सारे रान उन्हात कसे गपचूप उभे होते. नेहमी पक्ष्यांच्या आवाजांनी भरून राहणारी वनश्री निस्तब्ध वाटत होती. दूर कुठेतरी एकागी भारद्वाजाचा आवाज ती शांतता मोडीत होता. राजांचा जवळ उभा असलेला बाळाजी म्हणाला, राजे पाऊस येणार असं वाटतं. आला तर बरंच होईल, पण अजून वर्दी कशी नाही काही समजत नाही. हळूहळू पूर्वेला ढग जमू लागले. वारा सुटला. वाऱ्याचा वेग वाढत होता. साऱ्या रानावर वाऱ्याचा आवाज घुमत होता. तृषार्त मोरांचा आरव रानावर उठत होता. वादळात सापडलेले ढग उलथे पालथे होत होते. घोड्यांची खोगीर काढून छपरीत आणली गेली. पूर्वेच्या दाट ढगांची काळीभोर फळी डोंगर माथ्यावर उठली. नगाऱ्यावर टिपरी घुमावी तसा ढग घुमला. वारा एकदम बंद झाला. राजे म्हणाले, वळीवाला, गार वाऱ्याची नाजक झुळूक अंगाला चाटून गेली आणि लक्कन वीज चमकली. सारा आसमंत कडाडून निघाला. लक्ष घोडदळ टापांचा आवाज करीत यावे तसा आवाज उठवीत पाऊस येत होता. विजा कडाडत होत्या. आकाश छेदून धरतीवर उतरत होत्या. पावसाच्या मोठ्या सरीतून गारा फुटत होत्या. सारी वनश्री त्या माऱ्यात झोडपून निघाली होती. छपरीवरून पागुळ्या ओतत होत्या. राजे निसर्गाचे थैमान पाहत होते. राजे म्हणाले, हा वळीव युद्धभूमीची आठवण करून देतो. कोल्हापूरला रुस्तुम जमाशी आमचं युद्ध जेव्हा झालं तेव्हाचं रूप असंच काहीतरी होतं. तोफांचे आवाज, तलवारींचा खणखणाट, बंदुकींच्या गोळ्यांचा वर्षाव, बाणांचा सडा आणि घोड्याच्या टापांचा अखंड नाद. या रौद्र सौंदर्यात देखील केवढं विलोभन साठवलं आहे. हळूहळू पाऊस थांबला. ढग गुरगुरत होते. विजा चमकत होत्या. मातीचा सुगंध साऱ्या वातावरणात भरला होता. भिजलेली घोडी अंग शहारून आपले पाणी झटकत होती. सायंकाळची तिरपी किरणे साऱ्या रानावर फाकली होती. रानात पक्ष्यांचे आवाज उठत होते आणि याच वेळी टापांचा आवाज कानांवर आला. राजे छपरी बाहेर आले. काही क्षणातच महादेव येताना दिसू लागला. महादेव आला. त्याने मुजरा केला. महादेव, काय वार्ता? ठरल्यासारखं सारं पार पडलं. कुणालाही अडवलं नाही. सारे पुण्यात सुखरूप पोहोचले. छान. विठोजी कुठं आहेत? महादेव हसला. तो आणि त्याचे लोक बैल घेऊन आहेत. पलोते बांधतोय. झाडांना सुद्धा अधूनमधून पलोते बांधलेत. ठीक, राजे म्हणाले. हळूहळू सूर्य मावळला. अंधार पसरत पसरत पुरा दाट बनला. पूर्वेला मात्र वीज होत होती. आकाशात नक्षत्रे उजळत होती. राजांनी अंगात जाळीदार चिलखत चढवून वरून अंगरखा घातला. डोक्याला शिरस्त्राण घालून वरून मंदिर बांधला. कमरेच्या दुशेला भवानी शोभत होती. उजव्या बाजूला कट्यार बिछवा खोवला होता. राजांचा पठाण सरदार इब्राहिम खान याचा रुबाब तर और होता. इब्राहिमच्या मस्तकी तांबडे जर्द पागोटे शोभत होते. त्यावर हिऱ्याचे पान चमकत होते. अंगात जरीबुंदी जामात्याने घातला होता. पायात भारी चोणा आणि चढाव होता. हिरव्या दुशेला तलवार कट्यार होती. राजांनी इब्राहिमकडे पाहिले. इब्राहिम लाजला. राजे म्हणाले, बाळाजी, अफजल खानाची लूट आपल्याला मानवली. आता याच्या खांद्यावर जरी चिलखत जाऊ दे. इब्राहिमच्या खांद्यावर जरी चिलखत अडकवले गेले.
बाहेर इब्राहिमच्या काळ्या घोड्यावर किनखापी खोगीर रेशमी ओढाळी लगाम अडकवली जात होती. बाकीच्या पठाणांचे असेच वेश केले होते. सारे तयार झाले. राजे म्हणाले, इब्राहिम आता तू आमचा सरदार, आम्ही तुझे सेवक, समजलं? जी हुजूर, चला. राजांनी भवानी मातेचे स्मरण केले. अंधारातून अशोपथक चालू लागले. वाटेवर येताच राजांनी मशाली पेटवण्याची आज्ञा दिली. मशाली पेटवल्या गेल्या. पितळेच्या नक्षीदार तुंब्यांनी सजलेल्या मशाली वाऱ्यावर फरफरू लागल्या. अग्रभागी दोन मशालजी होते. त्यांच्यामध्ये इब्राहिम खान होता. इब्राहिमच्या डाव्या हाताला राजे होते. उजव्या बाजूला बाळाजी चिमणाजी होते. सर्जेराव जेधे महादेव राजांच्या मागे होते. पाठीमागून पठाणांचे व इतर स्वरांचे पथक होते. राजांनी इशारत करताच दौड सुरू झाली. टापाघूमीत पथक भरधाव वेगाने घाट चढत होते. घाटाचे चौकी पहारे जवळ आले. टापांचा एक आवाज ऐकून चौकीवाले भाले तलवारी सावरून रस्त्यावर आले. चौकीजवळ येताच इब्राहिमने हात उंचावून थांबण्याची इशारत केली. 525 मशालीत सारे अशोपथक उजळून निघाले होते. डावा हात कमरेवर ठेवून इब्राहिमने समोर आलेल्या पहारेकऱ्यांवर नजर टाकली. पहारेकरी काही बोलायच्या आतच इब्राहिमने विचारले, कितने आदमी है यहाँ? करीब 25 होंगे हुजूर, चौकीदार म्हणाला. गाफिल मत रहना, समझे? जी हुजूर. इब्राहिमने टास दिली. अशोपथक टापांचा आवाज करीत पुढे सरकले. अंधारात नाहीसे होणारे मशाल दिवे पाहत पहारेकरी सुटकेचा निश्वास सोडून चौकीकडे वळले. पुणे गाठीपर्यंत रात्र खूप झाली होती. अष्टमीच्या चंद्राचे कोवळे चांदणे धरित्रीवर फाकले होते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून पहारेकरी बंदुकासह सावून पुढे झाले. इब्राहिम खानचे पथक थांबले. पहारेकऱ्यांनी दरडावून विचारले, कौन है? एक पठाणाने घोडा पुढे घातला. मशालीच्या उजेडात इब्राहिम खानला पाहताच पहारेकरी चपापला होता. तोच शेजारी आलेल्या पठाणाने घोड्यावरून वाकून पहारेकऱ्याच्या खाडकन मुस्काटात दिली आणि तो रडला, बत्तमीज, खान साहब को पहचानता नाही? पहाऱ्याच्या बाकीच्या ढालाइतांनी गडबडीने मुजरे केले. वाट मोकळी झाली. इब्राहिम काही झालेच नाही अशा आविर्भावात आपल्या पथकासह आत गेला. सारे पथक मंद गतीने जात होते. सर्वत्र केव्हा सामसूम झाली होती. गस्तकऱ्यांच्या आरोळ्या उठत होत्या. टेहळणीची अशोपथके वाटेत गाठ पडत होती. सारी मोगल सेना दिवसभराच्या रमजानच्या उपवासाने थकून जेवून गाढ झोपी गेली होती. इब्राहिमचे अशोपथक सरळ लाल महालापाशी आले. पथक लाल महालाकडे येताना भेटणारी व्यक्ती पथक पाहताच परवरदिगार हा शब्द म्हणत होती. राजांना परवलीचा शब्द ऐकून धीर येत होता. लाल महाला शेजारी असलेल्या कसब्याजवळ येऊन अशोपथक थांबले. लाल महालाभोवती पहारेकरी उभे होते. इब्राहिम खानाने आपला एक स्वार पहाऱ्याला उभा करण्यास सुरुवात केली. मूळच्या पहारेकऱ्यांना चांगला पहारा करण्याबद्दल दम भरला. पहारेकरी पेरीत वाड्याच्या मागेपर्यंत पथक गेले. राजे ज्ञानूच्या घराजवळ पायउतार होऊन त्यांनी दारावर टिचक्या मारल्या. ज्ञानूने दार उघडले. राजांनी आपले धारकरी एक वेळ पाहून घेतले. वाड्याच्या दिंडीजवळ राजे आले. ज्ञानूने दिंडी उघडली. दिंडी दरवाजाजवळ सर्जेराव घोड्यासह उभे होते. महालाच्या आवारात नीरव शांतता नांदत होती. पिछाडीच्या पहारेकऱ्याने विचारले, कोण? मी ज्ञानू माळी, ज्ञानूने सांगितले. निर्धास्त होऊन पहारेकरी सामोरा येत होता. राजांच्या मागे उभ्या असलेल्या महादूजने खंजीर काढला. सक्कन आवाज झाला. माळ्याने पुढे होऊन पहारेकऱ्यांचे तोंड आवळले. आवाज न करता पहारेकरी झोपला. वाड्याच्या मुतपाखान्यातून भांड्यांचे आवाज येत होते. खानाचे भटारी पहाटेचा स्वयंपाक करण्यात गुंतले होते. राजांनी खुणावताच 5 जण चोरपावलांनी आत घुसले. स्वयंपाकात मग्न असलेले भटारी केव्हा हल्ला झाला हेही समजू शकले नाहीत. एक भटारी अस्पष्ट ओरडला, पण क्षणात तो आवाज बंद झाला. ज्ञानू राजांजवळ आला. त्याच्या हातात छिडी होती. त्याने वरच्या खिडकीकडे बोट दाखवले. खिडकी बंद होती. ज्ञानू म्हणाला, कुसव ढिली केलीत, अलगद हाती घ्या. राजांनी महादूकडे पाहिले. महादूने शिडी लावली. खिडकीच्या बाकणाला हात घालून महादेव नेट लावित होता. खिडकी करकरत उघडली. सारे काही क्षण तसेच दबून होते. महादेव खाली आला. राजांनी बाळाजी चिमणाजींना खून केली. बाळाजी चिमणाजींच्या पाठोपाठ राजे खिडकीतून प्रवेश करते झाले. पाठोपाठ एक एक जण आत येत होता. राजांच्या कल्पनेप्रमाणे ती महालाची जागा होती. राजे नेहमी येथे झोपत असत, पण तो महाल
तो महाल आता पडद्यांच्या बाडांनी झाकला गेला. खानाच्या अनेक बेगमांसाठी त्या महालात पडदे आडपडदे लावून अनेक दालने बनवली होती. राजांनी एका बाडात कट्यार खुपसली, पडदा फाडीत कट्यार उतरली. राजांनी आत प्रवेश केला. आतले दृश्य पाहून राजे जागच्या जागी खेळले. खानाच्या काही बेगमा दासी त्या आखणात झोपल्या होत्या. समयांचा उजेड दालनात फाकला होता. जाग्या झालेल्या स्त्रियांनी डोळे उघडले. तलवार हाती घेतलेले लोक पाहताच त्यांचे डोळे विस्फारले गेले. अंगावरच्या चोळ्यांचे अथवा पायातल्या विजारींचे भान नसलेल्या त्या नग्न स्त्रिया पाहताच राजांचे लोक थबकले. त्याच वेळी एका स्त्रीने किंकाळी फोडली. नीरव शांततेत ती किंकाळी घुमली. तोच तलवारीने तिचा आवाज बंद करण्यात आला. एका दासीने गडबडीने समय विझवली. काळोख झाला. बेगमांचा एकच आक्रोश उठला. राजांचे सहकारी आवाज थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. भटारखान्यातील सैनिक वाड्यात घुसले होते. अर्धवट पेंगत असलेल्या सैनिकांना असे पहारे करता होय म्हणत कत्तल करीत होते. त्यांनी वाड्याचे पहारे कब्जात आणले होते. राजे क्षणाची उसंत न घेता येणारा आडवा पडदा चिरित खानाचा शोध घेत जात होते. खान पलंगावर झोपला होता. उठलेल्या आक्रोशाने खान जागा होऊन त्याने बाजूला भरून ठेवलेली बंदूक उचलली. पडदा फाडून आच्छिरलेल्या मावळ्यावर बार काढला गेला. मावळा ढासळला. पाठोपाठ राजे आत घुसले. भेदरलेला खान खिडकीतून सज्जात उडी मारण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी बेगमने दिवा विझवला. राजांनी त्वरेने अंदाजाने वार केला. खानाची किंकाळी उमटली. बेगमांचा आक्रोश वाढला. साऱ्या महालात एकच धावपळ उडाली. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही. अंधारात सर्रस कापाकापी चालू झाली होती. किंकाळ्या उठत होत्या. खानाचा मुलगा अब्दुल फते बापाच्या रक्षणार्थ धावला, पण त्याची क्षणात कत्तल झाली. या गोंधळात काही मावळे वाड्यातल्या पाण्याच्या हौदात पडले. राजांनी इशारत केली. वाड्याच्या प्रथम दरवाजात असलेले वाजंत्रीवाले उठले. मावळ्यांनी त्यांना चौघडे बडवायला सांगितले. जेव्हा राजांचे लोक वाड्यांच्या मागच्या दिंडी दरवाजाजवळ गोळा झाले होते तेव्हा नगारखान्यावर नगारा वाजत होता. वाड्यात किलकारी उठताच इब्राहिमच्या पठाणांनी वाड्याभोवतीचे पहारे कापले होते. राजे दिंडी दरवाजाने बाहेर आले. सर्जेराव घोड्यावर स्वार होऊन दुसरा घोडा हाती धरून उभे होते. राजे स्वार झाले. साऱ्यांनी आपली जनावरे पकडली. इब्राहिम खानचे पथक आले. तसे दौडत निघाले. वाड्यातून उठलेल्या किंकाळ्या पाठोपाठ झडणारा चौघडा ऐकून पहाऱ्याचे स्वार वाड्यासमोर गोळा झाले. तोच इब्राहिम ओरडला. खान मारे गए, गनीम भाग गया, पीछा करो, पकडो. इब्राहिमने बोट दाखवलेल्या दिशेकडे अश्वपथक उथळले. पाठोपाठ इब्राहिम आपल्या पथकासह पकडो गनीम भाग गया ओरडत धावत होता. खानाच्या छावणीत एकच गोंधळ उडाला होता. पुढच्या अश्वपथकाच्या पाठोपाठ भरधाव वेगाने राजांचे अश्वपथक धावत होते. पकडो मारो म्हणत नेताजी तानाजी मोरोपंत आपल्या पथकांसह राजांना येऊन मिळत होते. राजांच्या स्वाराने पुण्याबाहेर येताच कर्णा वाजवला. त्याचे आवाज उठत होते. कात्रजवळ रानातून तसाच आवाज उठला. पुढे गेलेले अश्वपथक घाटावर पोहोचले. पथकाने विचारले, गनीम यहां से भाग गया? नहीं हुजूर. पथकाचा सरदार गोंधळला. तोच त्याच्या स्वाराने बोट दाखवित सांगितले, हुजूर ते पहा. सरदार पाहत होता. खालच्या दरीतून मशाली पळत होत्या. सरदाराचा संताप भडकला. समोर आलेल्या पहारेकऱ्यावर तलवार चालवित तो ओरडला, धगाबाज. क्षणात पहारेकऱ्याला शासन मिळाले आणि खानाचा सरदार कात्रजच्या घाटाच्या रोखाने उतरू लागला. पाठोपाठ राजांचे पथक घाटावर आले. खानाचे पथक मशालींच्या दिशेला वळलेले पाहताच राजांचे घोडदळ कोंढाण्याच्या दिशेला लागले. खानाच्या पथकाला मागून टापांचा आवाज ऐकू येत होता, पण त्यांना आपली कोमक आहे असे वाटून ते त्वेषाने मशालींचा पाठलाग करण्यासाठी रानातून घुसले होते. मशाली नजीक आल्या. सरदाराचे डोळे विस्फारले गेले. साऱ्या रानात बैल धावत होते. शिंगांचे पलते फरफरत होते. अनेक झाडांच्या फांद्यांवर तशाच मशाली बांधल्या होत्या. ते बघून खानाचा सरदार जागच्या जागी खिळून राहिला. त्याच्या नजरेसमोर काजवे चमकू लागले. नवमीच्या पहाटे राजे कोंढाण्यावर पोहोचले. राम जन्माच्या दिवशी सूर्योदयाला राजे कोंढाण्यावरून सूर्यदर्शन घेत होते.